तिलक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड फर्स्ट, सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती, यूनिट 1, टॉपिक 4, नो ईच अदर, पेज नंबर 4। दिस लेसन टीचेस अस हाउ टू ग्रीट एवरी वन एंड इंट्रोड्यूस, म्हणजे आपण आपली ओळख इतरांना कशी करून द्यायची हे शिकवतं, जेणेकरून आपण एकमेकांना ओळखू शकतो। लेट्स स्टार्ट नाउ, लिसन अँड से, म्हणजे ऐका आणि बोला। नाउ आय विल रीड द कन्वर्सेशन, म्हणजेच इथे एक संभाषण दिलं आहे। कन्वर्सेशन म्हणजे संभाषण। इथे एक मुलगा आणि मुलगी दिसत आहेत, तर ते एकमेकांना आपली ओळख कशी करून देतात ते बघूया। गर्ल सेज हॅलो, व्हॉट इज युअर नेम, म्हणजे ती आधी हॅलो म्हणते आहे। आपण कोणाला भेटलो की काय म्हणतो, आधी कसं ग्रीट करतो, हॅलो किंवा हाय म्हणतो, म्हणजेच याला आपण नमस्तेही म्हणू शकतो। मग ती कशी बोलते बघा। हॅलो, व्हॉट इज युअर नेम, म्हणजेच हॅलो नमस्ते, तुझं नाव काय आहे। मग तो मुलगा काय म्हणतो आहे बघा। हॅलो म्हणजेच नमस्ते, माय नेम इज सोहम, म्हणजे तो म्हणतो आहे की माझं नाव आहे सोहम। व्हॉट इज युअर नेम, मग तोही तिला विचारतो आहे की तू, माझं नाव सोहम आहे, तुझं नाव काय आहे। मग ती मुलगी बोलते आय एम रीमा, म्हणजे ती बोलते मी रीमा आहे। पुढे ती त्याला विचारते आहे हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे तुझं वय काय आहे। तर तो काय सांगतोय, आय एम 6 इयर्स ओल्ड, म्हणजे मी 6 वर्षाचा आहे। मग आता बघा, आधी फक्त दोघं होते ना चित्रात, आता अजून चित्रात कोण दिसतंय, त्यांची ओळख ते कशी करून देताय ते बघू। गुड मॉर्निंग, दिस इज माय फादर, म्हणजे सुप्रभात, हे माझे बाबा आहेत। हिज नेम इज रमेश, त्यांचं नाव आहे रमेश। ही इज अ डॉक्टर, म्हणजे ते डॉक्टर आहेत। इथे हिने त्यांच्या बाबांची ओळख करून दिली आहे। आता पुढे काय म्हणत आहे ते बघू। गुड मॉर्निंग, दिस इज माय मदर, म्हणजे ती तोही म्हणत आहे सुप्रभात, ही माझी आई आहे। हर नेम इज प्रिया, म्हणजे हिचं नाव प्रिया आहे। सी इज अ टीचर, म्हणजे ती एक शिक्षिका आहे। अशा प्रकारे इथे हे एकमेकांशी ओळख करून देत आहेत। हे संभाषण आहे ते आपण इथे बघितलं। सो लाईक दॅट ग्रीट युअर फ्रेंड्स अँड युअर रिलेटिव्स, म्हणजेच तुम्हीही स्वतःची किंवा फ्रेंडशी किंवा नातेवाईकांशी ओळख करून देऊ शकता। सो स्टुडंट, तुम्हीही अशीच प्रॅक्टिस घरी करायची आहे। नाउ स्टुडंट्स, राईट डाऊन सम होमवर्क ऑन इट, राईट डाऊन धिस होमवर्क इन युअर इंग्लिश नोटबुक, म्हणजे हा घरचा अभ्यास इंग्रजीच्या वहीत लिहायचा आहे। माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, आय एम अ बॉय किंवा गर्ल, तुम्ही मुलगा असेल तर बॉय लिहा, मुलगी असेल तर गर्ल लिहा। माय नेम इज, पुढे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। आय एम डॅश इयर्स ओल्ड, तुमचं वय काय आहे तिथे लिहायचं आहे। माय फादर्स नेम डॅश, म्हणजे इथे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे। माय मदर्स नेम इज, म्हणजे इथे तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे। आय एम इन स्टँडर्ड्स दॅट, म्हणजे इथे तुम्ही कोणत्या इयत्तेत आहात, पहिली म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड हे लिहायचं आहे, तिथे लिहून दिलेलं आहे।
माय स्कूल नेम इज म्हणजे तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे तिलक नगर बालविद्या मंदिर.